बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नीलम संखे यांच्याकडून आचारसंहिता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नीलम संखे यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी शिवसेना शिंदे गटाची पालघरमध्ये अवघी 8 ते 10% मत असल्याने पालघर लोकसभा भाजपने लढवावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. याविरोधात नीलम संखे यांनीही पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे पालघर जिल्ह्यात सध्या या महायुतीमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. आचारसंहितेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलम संखे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोग आता काही कारवाई करणार आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.